नफरत छोड़ो, नफरत छोड़ो, आजच्या भारत जोडो यात्रेच्या शेगावच्या पुण्यभूमीमध्ये होत असलेल्या, पवित्र भूमीमध्ये होत असलेल्या आजच्या विराट सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय राहुलजी गांधी, महात्मा गांधींचे नातू आणि गांधीजींचा विचार जे सातत्यानं जगामध्ये पुढे नेत आहेत, असे आदरणीय तुषारजी गांधी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री माननीय भूपेंद्री बघेलजी, माननीय जयराम रमेशजी, माननीय के सी वेणुगोपालजी, प्रभारी माननीय एच के पाटीलजी, आपले अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी, येथे उपस्थित असलेली आपल्या राज्यातील आणि बाहेर राज्यातील सुद्धा खूप पाहुणे मंडळी आले, सर्व भारत यात्री आणि सर्व बंधू आणि भगिनी, आज शेगाव येथे ही विराट सभा होते आहे। हा आजचा प्रसंग आपल्या सर्वांच्या जीवनातला अविस्मरणीय अशा प्रकारचा क्षण आहे। आपण आयुष्यभर आठवू की शेगावची सभा अशी लाखोंनी भरलेली सभा। आपण आलो आहोत आदरणीय राहुलजी यांना पाठिंबा देण्याकरता, त्यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता, आणि त्याचबरोबर ते कन्याकुमारी पासून निघाल्यानंतर श्रीनगर पर्यंत जाणार आहे। त्यांच्या या यात्रेला त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, भक्कमपणे पाठीशी आहोत असं आश्वासित करण्याकरताची ही आजची विराट सभा येथे होती आहे। या सभेचं वैशिष्ट्य मी सांगेल, सभा केल्या जातात, बळी माणसं भरून आणली जातात, गाड्या भरल्या जातात इथं नाही, ही सगळी सभा उत्स्फूर्त सभा आहे, हे वैशिष्ट्य आजच्या या सभेचं या निमित्ताने मी सांगेल। मनापासून माणसं पाठिंबा देत असताना दिसत आहेत। आदरणीय राहुलजी कन्याकुमारी पासून निघाले आणि त्यानंतरच्या सगळ्या क्षणचित्र जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की ते भेटतायत लोकांना, गरीब माणूस येतो भेटतो, गरीब शेतकरी भेटतो, वयोवृद्ध येतो त्यांना भेटतो आणि त्या अत्यंत जवळ किंवा त्या जवळ घेतात। एखाद्या माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर ते आपल्या हातानं पुसतात। एखादी वृद्ध महिला येते आणि ती त्यांच्या गालावून हात फिरवती, प्रेमानं हात फिरवती, अशा पतीचं प्रेम वाटण्याचं काम, जिव्हाळा वाटण्याचं काम, आपुलकी वाटण्याचं काम राहुलजी संपूर्ण देशामध्ये करत असताना आपल्या सगळ्यांना दिसत आहेत। रोज 25 किलोमीटर चालतायत, रोज 25 किलोमीटर चालणं ही सोपी गोष्ट नाही। देगलूरला नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड स्वागत झालं, त्या दिवशी राहुलजी कन्याकुमारीकडून तेलंगणामधून आले होते, पहिला 11 किलोमीटरचा प्रवास त्यांचा झालेला होता। माननीय अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली तिथे मोठं स्वागत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचं झालं आणि पुन्हा राहुलजी चालण्यास सुरुवात केली, कारण गुरु नानक यांचा जयंती होती। दुसऱ्या दिवशी रात्री 1 वाजता इथल्या शीख धर्मियांच्या असलेल्या गुरुद्वारामध्ये प्रार्थना होती, पुन्हा एक चालण्यास सुरुवात केली आणि पुन्हा 9.5 किलोमीटर रात्री चालले। रात्री 1 वाजता ते गुरुद्वाराला पोहोचले, 1 तास प्रार्थना चालली, एका दिवसामध्ये 19.5 किलोमीटरच चालणं, खरं म्हणजे कुठून ही शक्ती प्राप्त झाली। रात्रीचा प्रवास केला, 2-3 वाजेपर्यंत जागरण केलं, सकाळी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली, कुठून ही शक्ती प्राप्त झाली त्यांना? ही शक्ती जी आहे, खरं मी पाहतोय एका ठिकाणी पाऊस पडत होता, पावसामध्ये उभे राहिले, विराट सभेला त्यांनी मार्गदर्शन केलं। काही वेळेस चालतात ऊन असतं, काही ठिकाणी थंडी असते, काही ठिकाणी धूळ असते, काही ठिकाणी धुक्याचं वातावरण असतं, पण राहुलजी चालत असतात, त्यांच्याबरोबर शेकडो त्यांचे सहकारी चालतात, त्याच्या पाठीवर हजारो अशा प्रकारचे लोक चालतात।
कारण म्हणजे राहुलजींना ही शक्ती प्राप्त कुठून झाली असं वाटावं अशा प्रकारचा प्रश्न आपल्या सगळ्यांना वाटतोय की चालतातच कसे हे याच्यामध्ये आहे त्यांची जिद्द मनापासूनचे प्रयत्न आणि कशासाठी हा देश वाचवण्याकरता ही देशाची लोकशाही वाचवण्याकरता या देशाची राज्यघटना वाचवण्याकरता राहुलजी निघालेले आहेत. आपली राज्यघटना काही सहज निर्माण झाली असं नाही. या देशामध्ये शतकोनाशतक आपल्या संतांनी समतेचा विचार सांगितला. संतांनी सांगितलेला समता वर्तावी अंता खंडावी हा समतेचा विचार, संत ज्ञानेश्वरांचा विचार, संत तुकारामांचा विचार, संत चोखोबांचा विचार, संत सावळामाळीचा विचार, संत नरहरी सोनाराचा विचार, संत गोरोबा कुंभाराचा विचार, त्याचबरोबर समाज सुधारकांची सुद्धा मोठी नावं नामावली आपल्याकडे आहे. जी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू असतील, भारत डॉक्टर बाबासाहेब, या सगळ्यांच्या तत्वज्ञानातून जे तयार झालं खरं जे ते सगळं होता समतेचा विचार. सगळ्या संतांनी समतेचा विचार सांगितला, सर्वांना सर्व जाती धर्मांना बरोबर जाण्याचा विचार सांगितला आणि असा किमयागार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने मिळाला की तो सगळ्या राज्यघटनेत उतरवला. आज वेळ अशी आलेली आहे एवढा शतकना शतकाचा चाललेला हे मंथन त्यातून झालेली आपली राज्यघटना महात्मा गांधींच्या विचारातून निर्माण झालेला सत्याग्रह आणि त्यानंतर त्या सत्याग्रहातून जे लोकशाहीचं शिक्षण दिलं गेलं 75 वर्षाचा कालखंड आज पुरा करतो स्वातंत्र्याचा. लोकशाही माध्यमातून केला, काँग्रेसच्या विचारांना केलं, त्याकरता बलिदान दिले. तर आता एक पुन्हा अशी वेळ आली आहे तर या विचाराला पुन्हा ताकद देण्याची वेळ आलेली आहे. कुठेतरी असं लोकशाहीचे जे आधारस्तंभ आहेत ते डळमळीत झालेले आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. मूल तत्वाला हात घातला जातो आहे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणे हल्ले होत आहेत. पुन्हा एकदा आपली लोकशाही ताकदवान बनवण्याचं काम, पुन्हा सगळ्याला देशाला एक करण्याचं, जाती धर्म पंथातून एक करण्याचं काम हे करावं लागणार आहे आणि ती जबाबदारी राहुलजींनी उचललेली आहे आणि त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण आहोत. मी आपल्याला या निमित्ताने सांगेल की राहुलजींचा हा विचार जो आहे तो देशाच्या हिताचा आहे, भविष्य काळाच्या विचाराचा आहे आणि म्हणून या भविष्य काळाच्या विचार करता म्हणून आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. खरं म्हणजे इथं अनेक जण पाठिंबा देत आहेत, अनेक क्षेत्रातली माणसं आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, ते येत आहेत, राजकारणातले नाही तरी येत आहेत आणि पाठिंबा देत आहेत. मी या निमित्ताने सांगेल की अनेक माणसं आहेत, तुषारजी गांधी आलेत, मेघाजी पाटकर आल्यात, जस्टिस कोळसे पाटील असतील, गणेश दिवे असतील, लोकांचे जे किती नावं घ्यावेत ते जे आतापर्यंत काँग्रेसला बरोबर नव्हते पण जर एक राहुलजी चांगल्या पद्धतीने काम करताय तर त्यांना आशेचा किरण हा राहुलजींमध्ये दिसतो आहे की हेच आहेत की पुढच्या काळाला देश वाचू शकतात, देशाची लोकशाही वाचू शकतात आणि म्हणून ते पाठिंबा देत आहेत. खरं त्यांचं सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे, एकत्र हलादा पुढच्या काळातही आपल्याला लढण्याचं काम हे करावं लागणार आहे आणि म्हणून आपण जो पाठिंबा दिला आज उत्स्फूर्तपणे एवढी मोठ्या संख्येनं आपण आलेत तुझं स्वागत करतो. पण ही सुरुवात आहे, हा ही लढाई आपल्याला लढायची आहे आणि राहुलजींच्या नेतृत्वाखाली जिंकायची आहे एवढंच मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो.